काका महाराष्ट्राचे एक कॅबिनेट मंत्री, वडील कोकणच्या एकूणच राजकीय पटलावरती महत्त्वाचं व्यक्तिमत्व अर्थात किंग मेकर, अगदी जन्मजात नाव, श्रीमंती, प्रतिष्ठा, वलय हे सर्व काही मिळालं तरीसुद्धा स्वतःची एक वेगळी ओळख त्यांनी आपल्या एकूणच प्रेमळ स्वभावानं, मनमिळावू स्वभावानं तयार केली. अर्थात आपल्या सोबतीनं आहेत अपूर्वाताई सामंत. नमस्कार ताई. खरं तर मी ह्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत करतो. अगदी काही दिवसांपूर्वीच आपली पहिली भेट माझी राजापूरमध्येच झालेली आणि त्यावेळी देखील आपल्याला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मी म्हटलं होतं की तुमचा जो साधेपणा आहे हा साधेपणा जनमानसांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फेमस आहे, पॉप्युलर आहे. नेमका हा साधेपणा तुम्ही कसा काय टिकवला? खरं सांगायचं तर लोकांच्या नजरेत आम्ही एक मंत्री म्हणून आहोत की बाबा ही मंत्र्याच्या घरातली पुतणी आहे. मला जर तुम्ही घरात बघाल तर अक्षरशः माझ्या मी आजोबांसोबत लहानाची मोठी झाले. माझ्या आजोबांनी मला एक नेहमी शिकवण दिली की घरात आलेला प्रत्येक माणूस हा बेटा जर घरात आल्यावर त्याला आपल्यासमोर काही छोटं असल्यासारखं वाटत असेल ना तर तो पुन्हा येणार नाही. त्याच्यामुळे घरात आलेल्या प्रत्येक माणसाला अतिथी देवोभवप्रमाणे आपण मान सन्मान दिला पाहिजे, कौतुकाची वागणूक दिली पाहिजे. आज त्याचं कुठलंही पद असेल किंवा एखादा गोरगरीब जरी असेल तू त्याला फक्त प्रेमान वागव, कारण शेवटला जेव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा कोण मदतीला धावून येईल आणि कुठल्या रूपात येईल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आम्ही माणसाला माणसाप्रमाणे किंमत देतो आणि प्रत्येकामध्ये देव बघायचा आम्ही प्रयत्न करतो. खरंतर ताई एकूणच मगाशी मी अगदी सुरुवातीला बोलल्याप्रमाणे या महाराष्ट्राला काका पुतण्याचं राजकारण काही नवीन नाही आहे, परंतु कोकणच्या राजकारणात रत्नागिरीमध्ये काका आणि पुतणी असं देखील आम्ही पाहतो. एकूणच उदय सामंत मंत्री आहेत, बरीच वर्ष एकूणच या राजकारणात आहेत, त्यांच्याविषयीच्या काय भावना आहेत तुम्हाला? जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या वडिलांना कधी जास्त वेळ मला देता आला नाही, कारण ते नेहमीच कामात व्यस्त असायचे. रात्री 12-1 वाजता तो माणूस घरी यायचा, ते सकाळी 4-5 वाजता बिचारा कामाला निघून जायचा. माझा सहवास माझ्या आजोबांसोबत आणि माझ्या काकासोबत हा जास्त. मला वडिलांसारखं प्रेम हे माझ्या काकानेच दिलं खरं सांगायचं तर. त्यामुळे काकासोबतची जी माझी अटॅचमेंट आहे ही काकापेक्षा वडिलांसारखीच जास्त आहे. म्हणजे आपण म्हणतो ना छोटे वडील, छोटे पप्पा असं एक टर्म आहे, तर ती आम्ही माझ्या काकासाठी वापरते. माझे काका मला नेहमी सांगतात की अपूर्वा वारशान संधी भेटणं ह्यात काही मोठंसं नसतं. वारशान संधी घेऊ नकोस, तू कर्तृत्वान घे. संधी प्रत्येकाला मिळते, प्रत्येकाला त्याचं चीज करावं लागतं. तू कर्तृत्वाने जी संधी कमवणार हे तू तुझं नाव कमवणार, नाहीतर आयुष्यभर तुला माझं नाव घेऊन फिरावं लागणार. त्याच्यामुळे ही माझ्या काकाची मला शिकवण आहे की कर्तृत्वाने संधी घेतली पाहिजे, माझ्या नावाचा किंवा वडिलांच्या नावाचा कधी वापर करू नकोस, आणि मी त्या ह्याच्याप्रमाणे चालते. त्यामुळेच ताई खरं तर ह्या राजापूर किंवा रत्नागिरी या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये अपूर्वा सामंत हे एक वेगळं वलय असलेलं नाव तयार झालंय. खरं तर ताई आता तुम्ही बोलल्याप्रमाणे वारसा तुम्हाला तर हे बाळकडू जे राजकारणाचं हे अगदी लहानपणापासून जन्मल्यापासून मिळालं. आम्ही खरं तर सोशल मीडियावरती तुम्हाला पाहतो, जे आत्ताचं आमचं यंग जनरेशन आहे या यंग जनरेशनचाच एक भाग म्हणून तुम्ही कुठंतरी मजामस्ती करतानाचे, एन्जॉय करतानाचे व्हिडिओ जे आहेत हे व्हिडिओ तुम्ही पोस्ट करता, पण दुसऱ्या बाजूनं तितकंच सामाजिक कार्यामध्ये असता, हे कसं काय सगळं जमवत आहे? कसं आहे, ॲट द एंड आम्ही पण शेवटी माणसं आहोत. पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे जे माणसं वेगवेगळे ठेवायला शिकले हे आयुष्यात जिंकले. आता माझेही मित्रमैत्रीण असणार, आम्ही देखील नॉर्मल माणसांसारखेच गप्पा मारत असणार, टाईमपास करत असणार, त्यातले काही क्षण आम्ही सोशल मीडियावर टाकतो. ह्याने काय होतं, यूथला वाटतं रे ह्यांच्यात काही वेगळा नाही आहे, ह्यांच्यात कुठलं मीपणा नाही आहे, आणि त्या भावनेनेच ते शेवटी आमच्याशी अटॅच होतात. आज एखादा यूथ गणपती डान्स करतो मिरवणुकीत विसर्जनाला, आम्ही करतो, फक्त आम्हाला टाकताना भीती वाटते की कोण काय म्हणेल. मी बिनधास्तपणे टाकते एवढाच फरक आहे, पण आम्ही मी जगते अक्षरशः अशी की देर इज नो टुमॉरो. आजचा दिवस माझा शेवटचा आहे, त्याच्यामुळे मी फुल एन्जॉय करत, छान सगळ्यांशी हसत खेळत आणि कोणाबद्दलही मनात द्वेष न ठेवता मी जगते, कारण मला रात्री सुखाची झोप लागते. खरं तर ना भैया अर्थात आपले वडील
किरण रूपा भैया सामंत हे एकूणच या राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार समजले जात आहेत. अर्थातच आपण देखील हा संपूर्ण मतदारसंघ पायाला भिंगरी लावून अक्षरशः पिंजून काढताय. कसा प्रतिसाद भेटतोय? खरं सांगायचं का तर 20 वर्ष माझ्या वडिलांनी जे पडद्या पाठून काम केलं हे संपूर्ण त्यांचं क्रेडिट आहे. आज जेव्हा मी दारोदारात जाते मला किरण सामंतची मुलगी म्हणून जे प्रेम मिळतं मला वाटत नाही मला अजून कशाने एवढं भावनिक फील होत असेल जेवढं मला माझ्या वडिलांविषयी गर्व वाटतो किंवा अभिमान वाटतो. खरं सांगायचं तर त्यामुळे आज जेव्हा मी किरण सामंतचं नाव घेऊन पोचते ना मला एक फार छान प्रेमाचा एक्सेप्टन्स मिळतो. आणि जर तुम्ही बाबाला वैयक्तिक बघाल तर माझ्या वडिलांनी वाईट वाटतं हे बोलताना पण 20-25 वर्षात जेवढा घरच्यांना वेळ दिला नसेल तेवढा त्यांनी बाहेरच्यांना दिला आहे. म्हणजे मला शेवट आम्ही एकत्र कधी घरात बसून जेवलो हे देखील आठवत नसेल पण एखाद्या कार्यकर्त्याचा फोन आला तर हातातला घास ठेवून तो फोन रिसीव्ह करणं मीटिंगमध्ये जर घेता आला नाही तर कॉलबॅक करणं आणि मी समजा एखाद्याला कॉलबॅक करायला चुकले किंवा माझी अशी एखादी कंप्लेंट गेली की अपूर्व आमचे कॉल घेत नाही तर मला देखील खडेबोल सुनावले जातात माझ्या वडिलांकडून. त्यामुळे काम करायची ही जी पद्धत आहे ही किरण सामंतचीच. हे श्रेय जे आहे किंवा हे जे वलय आहे हे किरण सामंतचंच. माणूस मला एक नेहमी प्रश्न पडायचा अरे बाबा तू इतका कमी बोलतोस तरी माणसं जोडली जातात आम्ही एवढं ॲक्टिवली लोकांमध्ये असतो तरी तुझी माणसं. माझ्या वडिलांनी मला नेहमी सांगितलं पूर्वा बोलून काही नसतं इट इज हार्ट टू हार्ट कनेक्शन. तू जेवढी लोकांचं काम करणार तू जेवढ्या त्यांच्या समस्या सोडवणार जात पात धर्म पक्ष न विचारता तेवढे ते तुझ्याशी जोडले जाणार. आज माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा एखादा माणूस येतो तो का येतो त्याला माझ्याकडे अशा अपेक्षा असते की मी किरण सामंतकडे गेलो की मला न्याय भेटणार मी किरण सामंतकडे गेलो की माझ्या प्रश्नांची मला उत्तरं मिळणार माझे अडथळे जे आहेत हे सोडवले जाणार. जर त्याला मी त्याचा जात पात पक्ष विचारला तर तो माझ्याशी कसा जोडला जाईल. मी काम करतो आणि बाकी हे सगळे नियतीचे खेळ आहेत. शेवटी प्रत्येकजण माणूस आहे जेव्हा माझी संधी येणार तेव्हा त्यांच्यातली माणुसकी जागृत होणार आणि तो माणूस कुठल्याही पक्षाचा जातीपातीचा असला तरी माझ्यासोबत उभा राहणार हे माझ्या वडिलांचे मला शिकवण आहे. त्यामुळे आम्ही त्याच पद्धतीने काम करतो. खरं तर ना ताई भैयानी आतापर्यंत जे काही कमावलं असेल ना तर हे सगळी कमावलेली आहे ती माणुसकी हे नेहमी भैयांबरोबर देखील काम करत असताना त्यांना जवळून पाहत असताना पत्रकारिता करत असताना आम्ही देखील अनुभवतोय. ताई खरं तर सुरुवातीला देखील मी उदय सामंत जे आपले काका आहेत महाराष्ट्राचे मंत्री आहेत त्यांच्याविषयी प्रश्न विचारलेला. माझा एक थोडासा लोकसभा निवडणुकीला थोडं मागे जातो. भैयानी त्यांच्या त्या रत्नागिरीतल्या कार्यालयाबाहेर असलेल्या बॅनरवरनं उदय सामंत यांचे फोटो काढले होते. त्यानंतर शेवटच्या दिवशी ते नॉट रिचेबल देखील होते. त्यानंतर एक चर्चा अशी एकूणच जनमानसामध्ये पसरली की दोन भावांमध्ये काही आलबेल नाही आहे. काय नेमकं तथ्य आहे? ह्या दोन भावांना जर तुम्ही वेगळं बघितलात तर मी म्हणेन आपली दृष्टीमध्ये काहीतरी खोट आहे. कारण हे दोन भाऊ म्हणजे दोन डोळे आहेत त्यांच्या आई वडिलांचे असतील किंवा आमच्या मुलांचे असतील. आणि आम्ही आमच्या दोन डोळ्यांमधलं कुठला डोळा श्रेष्ठ हे सांगू शकत नाही. हे दोघंही भाऊ हे टॉम अँड जेरी आहेत टॉम अँड जेरी वर्जन्स आहेत. आता राहिला प्रश्न फोटो का काढला तर आपले 4 कार्यालय आहेत रत्नागिरीमध्ये आणि जेव्हा लोकसभेचं तिकिटाचं वाटपाचं चाललेलं तेव्हा असं ठरण्यात आलेलं या दोन भावांमध्ये ठरवण्यात आलेलं की आपल्याला दोन वेगवेगळे ऑफिस हे टाकावे लागणार कारण लगेच त्याच्या पुढे आपली विधानसभा आहे आणि कन्फ्युजन व्हायला नको. लोकसभेची आपली वॉर रूमची टीम वेगळीकडे असावी आणि विधानसभेची आपली वॉर रूमची टीम वेगळी असावी तर त्या वेगवेगळ्या टीमचे वेगवेगळे होर्डिंग्स आणि बॅनर्स असावे आणि कुठलं ऑफिस हे कोण वापरतं आहे ह्याची माहिती लोकांना असावी. त्याच्यामुळे किरण सामंत संपर्क कार्यालय आणि उदय सामंत संपर्क कार्यालय हे वेगळे झाले. आता त्याचं मीडियाने भांडवल केलं हे तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे कसं होतं. पण हे दोन्ही भाऊ म्हणजे आमचे दोन डोळे आहेत आणि खरं सांगायचं तर शेवटी ह्यांचं एम आणि उद्देश हा एकच असतो त्याच्यामुळे आम्ही ह्यांना एकच बघतो. खरं तर ताई आता आपण बोललात मीडियानं भांडवल केलं परंतु
प्रॉब्लेम असा आहे की भैया समाज माध्यमांसमोर कमी बोलतात, पण ताई रत्नागिरीच्या एकूणच राजकारणातील ते किंग मेकर हे सुद्धा तितकंच सत्य. तुम्ही नेमकं भैयांकडे कसं पाहता या दोन्ही बाजूनं जर विचार करायचा झाला तर? मी माझ्या वडिलांकडे पाहताना मी तुम्हाला खरं सांगते, त्या माणसाला मी देखील अजूनपर्यंत क्रॅक करू शकले नाही. तो माणूस अहोरात्र काम करतो, तो झोपतो कधी, तो जेवतो कधी आणि तो स्वतःला कधी वेळ देतो हे मला देखील समजत नाही. आज मुलगी म्हणून आठवड्यातून 4 वेळा आमची भांडणं होतात की बाबा तू व्यायाम कधी करतोयस, व्यायाम पहिला तू सुरू कर, तू स्वतःला कधी वेळ देतोयस, दिवसातून 1 तास तू स्वतःला द्यायचे. तो माणूस तेवढे देखील स्वतःला देऊ शकत नाही. आज मी त्यांना वडिलांपेक्षा जास्त एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच बघते. आणि बाळासाहेबांची जी शिकवण होती 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ह्या तत्वांवर परिपूर्ण उतरणारा माणूस म्हणजे किरण सामंत. माझ्या वडिलांपेक्षा जास्त त्यांनी भूमिका एका कार्यकर्त्याची निभावलेली आहे. त्याच्यामुळे ही जी संधी त्यांना मिळते ह्याचं सोनं ते 100% करणार. आणि हे सोनं होताना त्यांच्या पाठी जी ताकद उभी राहणार, जी जनता उभी राहणार, ही तुम्ही स्वतः बघाल. ताई खरं तर आपण भैयांच्या एकूणच बाबत बोलतो, माझा प्रश्न आपल्याला असा आहे, भैयांची स्ट्रेंथ काय नेमकी आणि वीक पॉइंट काय तुमच्या मते? तुम्ही मुलगी आहात त्यांची, तुम्हीच अधिक चांगलं सांगू शकता. भैयांचा विकनेस म्हणजे भैयांची भावनिकता. भैया एक अतिशय भावनिक माणूस आहे. एखादा माणूस डोळ्यात पाणी घेऊन भैयासमोर बसला, मला कधी कधी भीती वाटते. कारण एकदा असा प्रसंग होता की भैयांनी हातातली स्वतःच्या अंगठी देखील काढून त्या माणसाला दिलेली. कारण भैया खिशात कधी कॅश कॅरी करत नाहीत, असले तर जास्तीत जास्त 100-200 रुपये, कधी त्यांच्या खिशात पैसे नसतात. तर एक माणूस चालता चालता वाटेत त्यांना जेवणाच्या ठिकाणी भेटला. जेव्हा मी दुपारी जेवायला बसलेलो, सिंधुदुर्गातच जायचं होतं गणपतीसाठी, तर त्या माणसाने त्याची जेव्हा व्यथा मांडली तेव्हा माझ्या वडिलांच्या खिशात पैसे नव्हते, त्यांनी हातातली स्वतःच्या अंगठी काढून समोरच्याला दिली. त्यावेळेला त्या माणसातली जी माणुसकी आहे, दिलदार मनाचा राजा आहे, पण हीच भावनिकता जी आहे ही कधीतरी राजकारणात घातक ठरू शकते ह्याची मला तितकीच भीती वाटते. त्याच्यामुळे हा माझ्या वडिलांचा सगळ्यात मोठा विकनेस आहे की माझे वडील फार भावनिक आहेत आणि ओव्हर द बोर्ड जाऊन एखाद्यासाठी करू शकतात. कुठेतरी भीती वाटते की फायदा घेऊ नये, हे एक विकनेस आहे. आणि स्ट्रेंथ बघाल तर नामही काफी आहे असं म्हणायला हरकत नाही. नामही किरण सामंत हे फक्त नावच काफी आहे त्यांचे स्ट्रेंथ म्हणून ओळखायला गेलं तर. नाही, तुम्ही यंग जनरेशन आहात, यंग जनरेशनचं नेतृत्व करताय, समाजातील सर्व घटकांमध्ये आपण पोहोचताय. तुमच्या मते ह्या मतदार विधानसभा म्हणजे राजापूर, लांजा, साखरपा या विधानसभा मतदारसंघातील प्रमुख समस्या काय, तुम्हाला काय वाटतं? लांजा, राजापूर, साखरपा हा जो मतदारसंघ आहे हा प्रचंड भावनिक मतदारसंघ आहे. आणि खरं सांगायचं तर ह्या मतदारसंघात ज्या व्यक्तींनी स्वतःची छाप सोडली ते म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे. हा मतदारसंघ एकाच माणसावर प्रचंड प्रेम करतो, ते म्हणजे आपले सर्वांचे प्रेरणास्थान बाळासाहेब ठाकरे आणि अनंत दिघे. त्याच्यामुळे ह्या मतदारसंघात ह्या चिन्हावर जो कुठला माणूस उभा राहील हा मतदारसंघ डोळे बंद करून त्यांना निवडून देतो. ह्या भावनेचा वापर झाला आहे. त्याच्यामुळे 15-20 वर्ष हा मतदारसंघ खरा विकासापासून वंचित राहिला. आज जर इथे फिरताना तुम्ही फिराल साधं एक टीटीचं इंजेक्शन देखील आपल्याला उपलब्ध होत नाही, एवढा मागास झालेला आहे. त्यात हा डोंगराळ भाग भरपूर पसरलेला मतदारसंघ आहे. आणि जर आज तुम्ही वाडीवाडीत जाल तर 50% वाड्या हे बंद पडलेले आहेत. कारण मुंबईत पुण्यात लोक स्थलांतर होत आहेत, इथे त्यांना काहीच संधी नसल्याने. आज कोकण पट्ट्याला सगळ्यात जास्त मी म्हणते आपल्याकडे ॲग्रिकल्चर होतो. जर MIDCच्या माध्यमातून कॅनिंग इंडस्ट्रीज येत असतील, ॲग्रो इंडस्ट्रीज येत असतील, तर त्याला प्रोत्साहन भेटावं ह्याचा पाठपुरावा मी करते. जेणेकरून आमचा शेतकरी वर्ग इथे व्यवस्थित स्वतःला कसा डेव्हलप करू शकतो, कारण हे फार गरजेचं आहे. कारण आज जर एखाद्या मुलाला कोणी सांगितलं अरे तू शेतकरी आहेस का, तर त्याला शेतकरी आहे सांगायला लाज वाटते. कारण त्याला वाटतं अरे माझं लग्न नाही होणार, मला कोण मुलगी नाही देणार. तर त्याच्यामुळे शेतकरी असणं ही मानाची गोष्ट आहे,
हे मला इथे करून दाखवायचं आहे. त्याशिवाय मी इथे काय करते ह्याला मला यश किती जरी भेटलं तरी मला ते मिळाल्यासारखं कधी वाटणार नाही. जोपर्यंत शेतकरी वर्गाला त्यांचा मान मी देऊ शकत नाही, त्यांच्यासाठी ॲग्रो इंडस्ट्रीज मी आणू शकत नाही. कारण आज जर तुम्ही बघाल तर ॲग्रो इंडस्ट्रीजला विविध सबसिडी आहेत पण ह्या राबवल्याच जात नाहीत. ह्या इकडच्या बिचाऱ्या लोकांना माहितीच नाही. आमचा शेतकरी कधीही तुम्ही बघा आंदोलनं करत नाही. कोकणातला कधीही सरकारकडून काही मागत नाही ना सरकारला ब्लॅकमेल करतो. ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना काही मिळालं नाही पाहिजे. त्यांच्या ते हक्काचं आहे शेतकरी म्हणून. तर माझ्या वडिलांकडे किंवा पालकमंत्री म्हणून माझ्या काकाकडे ह्यांच्याकडे ही नेहमी एक मागणी राहील की MIDCच्या माध्यमातून ॲग्रो इंडस्ट्रीज आल्या पाहिजेत. त्या गरजेच्या आहेत, ती काळाची गरज आहे. आणि स्थानिक लोक इथे राहून स्वतःला कसं डेव्हलप करू शकतील विथ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट इन्कम ह्याच्याकडे मला जास्त करून फोकस ठेवायचं, जेणेकरून माझा तरुण पिढी जी माझ्यासोबतची तरुण पिढी आहे ही मुंबई पुण्याला जाण्यापेक्षा इथे राहील, इथे शिफ्ट होईल. त्याच अनुषंगानातही आम्ही कोकणशाही म्हणून देखील वेळोवेळी हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. पुढे जाणाऱ्यांबाबत आपण विचार केलेला आहेच, परंतु आता जी गावं खाली झाली आहेत स्थलांतरामुळे, एकूणच राजापूर आणि ह्या भागातली प्रमुख समस्या जे स्थलांतरित झालेत त्यांना जर पुन्हा कोकणात आणायचं असेल तर काय करावं लागेल? तुम्ही नेमका याबाबतचा काय अभ्यास करताय किंवा काय सांगू शकाल? कोकणाला लाभलेला एक सुंदर असा समुद्रपट्टा आहे. कोकण आहे, टुरिझमच्या माध्यमातून असेल, हॉटेल इंडस्ट्रीज असतील, छोटे मोठे उद्योगधंदेज असतील, याने काय होतं लक्षात घ्या. आपण फक्त बघताना बघतो रे की बाबा हा उद्योग इथे सुरू झाला, पण तो उद्योग सुरू झाल्यावर जेव्हा इथे खाणारी 10 तोंडं येतात तेव्हा ऑटोमॅटिकली इनडायरेक्टली पेट्रोल पंप चालायला सुरू होतो. डायरेक्टली और इनडायरेक्टली एखादी चहाची टपरी चालायला सुरू होते, एखादा कॅफे चालायला सुरू होतो, एखादा किराणा मालचं दुकान चालतं. दिस इज अ इनडायरेक्ट इन्कम. आणि जे 10 जणं तिथे काम करतायत, नोकरी करतायत, त्यांची 10 कुटुंबं चालतात. त्याच्यामुळे टुरिझमच्या माध्यमातून असेल, त्याच्यानंतर वॉटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून असेल, जसं गोवा हळूहळू डेव्हलप होत गेलं, फक्त गोवा थोडं जास्तच फॉरवर्ड आहे, कोकण तेवढं होऊ शकणार नाही कारण आमच्याकडे कल्चरल लोक जास्त आहेत. तर त्या माध्यमातून कल्चर, आता आपल्याकडे जाकडी असते, सुंदर जाकडीची स्पर्धा आपण लावू शकतो, ह्यात आपल्याकडे लोक येऊ शकतात बघायला. लक्षात घ्या, आपल्याकडे बघायला गेलं तर कोकणात इतका स्कोप आहे बऱ्याचशा गोष्टी करण्यासाठी, फक्त लोकांना संधी मिळवून देणारा माणूस पाहिजे. आणि किरण सामंत म्हणजे ते एक आशेचं किरण आहे. आणि खऱ्या अर्थाने किरणोदय हा कधी होईल कोकणात? जेव्हा इकडच्या लांजा राजापूर नगरीतली लोकं स्थलांतर होण्यापेक्षा इथे राहणं प्रेफर करतील. त्यासाठी छोटे मोठे उद्योगधंदे हे आणलेच पाहिजेत जे त्यांना प्रेफरेबल आहेत. आज मी इथे स्थानिक आहे, मला जर वाटत असेल की बाबा हा उद्योग इथे आला पाहिजे तरच तो आला पाहिजे, तर मी खऱ्या अर्थानं खुश असणार. विरोध केलेल्या गोष्टींना मी पाठिंबा देऊ शकत नाही कारण स्थानिक लोकांचं जे म्हणणं आहे तीच काळ्या दगड्यावरची रेख आहे. कोणाला तरी काहीतरी हवं आहे? नाही, जे 90% पब्लिकला हवं आहे तेच इथे आलं पाहिजे, तेच झालं पाहिजे. आणि त्यासाठीच आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो. आणि लोकप्रतिनिधीचं कामच ते आहे की स्थानिक लोकांना जे हवं आहे ते त्यांच्या पदरात पाडणं. कौशल्य विकास केंद्र असेल, स्किल डेव्हलपमेंट सेंटर, ही पंतप्रधान साहेबांची योजना आहे, आज रत्नागिरीमध्ये आहे, पण दुर्दैव असं की लांजा राजापुरात नाही. हॉटेल मॅनेजमेंट असेल, ॲग्रो टुरिझमसाठी काही ना काही असेल. आज जर तुम्ही ओणीसारख्या ठिकाणी फिरलात तर सावली नावाचं एक सुंदर तुम्हाला एक छोटंसं त्यांनी केलेले कॉटेजेस आहेत. बघायला गेलं तर कोकणात सगळ्यांनी काही केलेलं आहे पण त्यांना मार्केट नाही आहे, ती लोकांपर्यंत पोचू शकत नाही आहेत. आणि इथे रेंजचा प्रचंड प्रॉब्लेम असल्याने वर्क फ्रॉम होमला स्कोप नाही आहे. आता वर्क फ्रॉम होम देखील आपल्याकडे जोरदार चालेल. खरं तर ही चर्चा आपण करतो, ही मुलाखत एक्सक्लुसिव्ह अशी मुलाखत देखील या ठिकाणी सुरू आहे. ताई, 15 वर्षाचा आपण उल्लेख केला म्हणून थेट प्रश्न माझा देखील आपल्याला आहे. मागील 15 वर्ष या ठिकाणी राजन साळवी हे विधिमंडळाचं, विधानसभेचं प्रतिनिधित्व राजापूर शहराचं किंवा राजापूर तालुक्याचं या मतदारसंघाचं करतायत. राजन साळवी यांच्या मागील 15 वर्षाच्या प्रगती पुस्तकाला तुम्ही किती मार्क द्याल ते पहिलं सांग. बघा, त्यांना मार्क देण्या इतपत काही मी मोठी नाही आणि मी स्वतःला तेवढी समजतही नाही. आमदार म्हणून ते जेवढं करू शकत होते त्यांनी प्रयत्न केले,
लक्षात घ्या, त्यांचा आमदार फंड येत असेल त्यातून त्यांनी कामं केली आपण नाही म्हणू शकत नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त जो फंड आला पाहिजे एक आमदार म्हणून, ते जे कौशल्य असतं त्यात कुठेतरी इकडचा लोकप्रतिनिधी कमी पडला असं मी म्हणेन. कारण खारलँड फंड असेल, हा खारलँड फंड 10 वर्ष वापरलाच गेला नाही आहे, म्हणजे आलेला फंड रिटर्न झाला आहे. फक्त डोंगरी विकास आणि जनसुविधा हे जर दोनच हेड एखाद्याला माहिती असतील तर किती विकास होऊ शकतो. आज हॉस्पिटल नाही आहे, इकडच्या माणसांना रत्नागिरीत धाव घ्यावी लागते नाही तर कोल्हापुरात घ्यावी लागते. आज आपल्या माध्यमातून, आपल्या सरकारच्या माध्यमातून, शिंदेसाहेबांच्या माध्यमातून, रवींद्रसाहेबांच्या पाठपुराव्याने, पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने आज आपण मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारतोय. हे हॉस्पिटल 2021 रद्द झालेलं कसं आहे, शिफारस कोणी देऊ शकतो? त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी असतात, पदाधिकारी असतात, किंवा एक सामान्य शेतकरी देखील शिफारस देऊ शकतो. शिफारस दिली म्हणून मी ते काम आणलं असं होत नाही. कामाचा पाठपुराव्याची जी स्पीड पाहिजे, कन्व्हिन्सिंग पॉवर पाहिजे, ही फार महत्त्वाची आहे. इथे कुठेतरी मी म्हणेन लांजा राजापूर पाठी पडला. लांजा राजापूर एकूणच या संपूर्ण विषयामध्ये पाठी पडलंय ताई, असं आपलं मत आहे. खरं तर माझा अजून एक आपल्याला त्याचबाबतचा सवाल आहे. किरण सामंत जे आहेत ते प्रबळ दावेदार समजले जात आहेत, अर्थात आहेत. उमेदवारी जी आहे ती लवकरच जाहीर देखील होईल. किरण सामंत यांच्याकडनं त्यांची सुकन्या म्हणून तुम्हाला नेमक्या काय अपेक्षा आहेत? मला मुलगी म्हणून अपेक्षा असण्यापेक्षा एक कोकणवासी म्हणून जी अपेक्षा आहे ती एवढीच आहे की कोकणातल्या माणसांचा शाश्वत विकास झाला पाहिजे. पूर्णतः तरुण पिढीला कलाकार वर्ग आहे, आपल्याकडे आर्टिस्ट आहेत, आपल्याकडे डान्सर्स आहेत, आपल्याकडे ॲक्टर्स आहेत, ह्यांना प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे तर मी त्याला शाश्वत विकास म्हणेन. आणि ही माझी अपेक्षा आहे किरण सामंतकडून, मुलगी म्हणून नव्हे तर एक मतदार म्हणून आहे. काही खरं तर या शेवटाकडे येतो आणि शेवटाकडे येत असताना अगदी सुरुवातीपासून आपल्याला ऐकतोत, मी ऐकतोय, कोकणशाहीचे दर्शक ऐकतायत, सामंतप्रेमी सर्व ऐकतायत, पाहतायत. आज असलेला अपूर्वा सामंत 2029 आमदार अपूर्वा सामंत म्हणून आम्हा सर्वांना पाहायला मिळतील का? हा जो आवाज आहे जो आता कोकणशाहीच्या स्क्रीनवरती घुमतोय, हा आवाज विधिमंडळात घुमतानाचं चित्र पाहायला भेटेल का? असा माझा एकट्याचा नव्हे तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा देखील प्रश्न आहे. काय सांगा? सामंतांच्या घरातली म्हणून नव्हे तर लोकांच्या मनातली अपूर्वा हे जर कुठे घर झालं असेल तर मला ही संधी नक्की मिळेल. पण त्यासाठी जनता माझ्या पाठी पाहिजे. मी पुन्हा पुन्हा सांगते, वारशाने मला कुठलीही संधी नको. आज 25 वर्ष माझी कॉलर टाईट आहे. माझ्या वडिलांनी खरंच छान काम केलं की मी किरण सामंतची मुलगी आहे. आज मला त्यांना पोचपावती द्यायची आहे की माझ्या वडिलांची ओळख ही अपूर्वा सामंतचे वडील म्हणून जर झाली तर मी सुखाने झोपेन. आणि माझं उद्देशच हे आहे काम करायचं की मी आज किरण सामंतची मुलगी म्हणून ओळखली जाते, उद्या किरण सामंतना अपूर्वा सामंतचे वडील म्हणून ओळखले जावे. आणि हे जेव्हा ओळख तयार होणार त्यासाठी मला रक्ताचं पाणी करायचं आहे. आणि हे रक्ताचं पाणी केल्यानंतर कोणासाठी करायचं आहे? जनतेसाठी करायचं आहे. ही जनता पाठीशी राहणार, त्यांचा जर आशीर्वाद असेल तर तुम्ही म्हणताय त्याला वास्तू देखील तथास्तू म्हणेल. नक्कीच म्हणेल. आणि मी कुठल्याही गोष्टीला कधी नाही म्हणत नाही, नेव्हर से नेव्हर. खरं तर शेवटचा प्रश्न घेतोय ताई, ह्या मतदारसंघातील नागरिकांना, स्थानिकांना, तुमचे सर्व मित्रमंडळी असतील, मुंबईत इकडनं स्थलांतरित झालेले आपले सर्व चाकरमानी असतील, काय नेमकं आवाहन कराल? निवडणुकीला बराच वेळ आहे, पुन्हा एकदा आपण कोकणशाहीच्या स्क्रीनवरती येणारच आहोत, पण या पहिल्या मुलाखतीमध्ये नेमकं काय या सर्वांना आवाहन कराल? माझी मतदारांना एकच विनंती असेल, कुठेतरी भावनिक राजकारणातून आपल्याला आजच्या घडीला बाहेर पडायचं आहे. भावनिक राजकारणापलीकडे जो रात्री 2-4 आपल्या हाकेला धावून येईल, जो वाड्यांचा विकास करेल, ह्या माणसाच्या आपल्याला पाठीशी उभं राहायचं आहे. एखादा माणूस कार्यसम्राट असतो आणि एखादा माणूस नटसम्राट असतो, तर आजच्या घडीला लांजा राजापूरला कार्यसम्राट माणसाची गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा भरघोसचा आशीर्वाद घेऊन माझ्या वडिलांच्या पाठीशी उभं राहावं अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. त्यांचं कार्य बघावं
आणि माझ्या वडिलांना तुमची सेवा करायची संधी द्यावी एवढीच मी तुम्हाला ह्या माध्यमातून विनंती करू शकते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यसम्राट व्यक्तिमत्वाला आपण सर्वांनी संधी द्यावी आणि अर्थातच किरण उर्फ भैया सामंत यांच्या सोबतीनं ठामपणे उभं राहावं अशी अपेक्षा मात्र अपूर्वाताईने आपल्याशी बोलताना व्यक्त केली. तुर्तास या मुलाखतीमध्ये इथंच स्वल्पविराम देतो. आपण मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा चॅनल कोकणच्या समृद्धीचं कोकणशाही. धन्यवाद.